गोलंदाजांना तू आपल्या बॅटीचं पाणी पाजलेलं आहे. आतापर्यंत तुझ्या या एवढ्या क्रिकेट करिअर मधला सर्वोत्तम गोलंदाज तुला कुठला वाटलाय? विजय पावले, कारण त्याला बॉल खेळताना मला अजूनपर्यंत त्याचा स्लोअर बॉल रीड नाही झाला. कारण मी फास्ट बॉल खेळलो पण स्लोअर बॉल त्याचा अजूनपर्यंत रीड नाही केलाय मी. पण तो चांगला बॉलर नाही आहे सर्वात. त्यानंतर क्रिकेटमध्ये आतापर्यंत तू अनेक स्फोटक डाव खेळलेले आहेत, परंतु आतापर्यंतच्या तुझ्या क्रिकेट कारकिर्दीमधल्या एक मला वाटते 8-10 वर्षे झाली क्रिकेट खेळतोय, त्या क्रिकेटमधली सर्वोत्तम डाव तुझा कुठला आहे? शक्ती चषक विक्रोली सोबत माझी मॅच होती आणि ऋषी वैद्यने सांगितलेलं की हा रिव्हर्स आणि लेग साईडला सिक्स मारतो. त्याच्या दुसराच बॉल मी गिरीश कोचरेकरला समोर पुढे जाऊन समोर सिक्स मारली, तेव्हा ऋषी वैद्य सर टाळ्या वाजवत होते. तर पुनश्चा एकदा तुझं अभिनंदन. आणि ग्रामीण भागातले आपले जे खेळाडू आहेत, तुझ्यासारखे खेळाडू पुढे येतात, त्यांचा हल्ली तू रोल मॉडेल ठरतोय, तर ग्रामीण भागातल्या खेळाडूंना काय सांगशील तू? ग्रामीण मुलांना एकच सांगेन की प्रयत्न करा, 100% प्रयत्न करा, आपली आपण पुढे जाऊ शकतो. तुझ्या क्रिकेट विश्वामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंबरोबर खेळलाय, संघ खेळलेला आहे, तुझा आवडता मोस्ट फेवरेट टेनिस क्रिकेट मधला चांगला आवडता संघ कुठला? विनर स्पोर्ट्स. धन्यवाद. तर हा होता विश्वनाथ जाधव जो आपल्यासोबत जोडला गेला समालोचक कक्षामधनं. मी अक्षय पांडव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आपण पाहताय शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द यांच्या वतीनं आयोजित हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. गातेस नगरीत उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्कवरनं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र विवेक धवनेच्या विरोधात एक अप्रतिम फटका, चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर कडे जिथे क्षेत्रक्षक तैनात आहे. 2 धावा यावेळेस मिळतील मॅक्मिलन गोविंद नॉन स्ट्राइक एन कडे, स्ट्रायकर एन कडनं विपुल याला आपण पाहतोय. ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीय. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब पालचे येथून या स्पर्धेकरता इथे उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक मुख्य मंचावर स्थानापन्न व्हावं. यष्टी उद्वास्ता पुढच्या दरवाज्यात उभा राहिला, मात्र मागच्या दरवाज्याचं काय, तिकडनं चोर आत आलाय. विकेट मिळतीय फलंदाज बाद. नवीन एक फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. षटकार चौकार खूप जबरदस्त पद्धतीने खेळणारा बोनी मैदानामध्ये येतोय. या टीम करता मधल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये तो फलंदाजी करतो, मात्र आज वनडाऊनच्या स्वरूपानं त्याला मैदानात बोलवलं गेलंय. बोनी बघूया कशा पद्धतीनं खेळ करण्याचा प्रयत्न करेल. वनडाऊनच्या स्वरूपानं क्रमांक 3 या क्रमांकावर तो मैदानामध्ये दाखल झालाय. विवेक दवणे जो गोलंदाजी करतोय. आतापर्यंत विवेक दवणेची गोलंदाजी जर पाहिली, 2 चेंडू त्यानं हाताळले ज्यामध्ये 2 धावा दाफलकावर लागल्यात आणि 1 विकेटचं पतन त्यानं केलंय. क्लीन बोलच्या स्वरूपानं फलंदाजाला बाद केलंय. विवेक पुण्याचे एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवरनं पुढचा चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस बोनी आल्या पावली चेंडूला उडवलंय, पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ताकद आहे या खेळाडूची. बोनी सातत्यानं मोठे फटके खेळण्याकरता या टीम करता त्याला खेळवलं जातं आणि त्याच्याकडनं षटकार. थँक्यू. बोनी षटकारानं सुरुवात करतोय. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बोनी करता हाताळण्याकरता गोलंदाज विवेक दवणे सज्ज होणार आहे. हा चेंडू समोरच्या बाजूने गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथं अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुपर उत्कृष्ट दर्जाचं उत्तम क्वालिटीचं क्षेत्ररक्षण काय असतं ते पाहायला मिळालं. दिपेन तिकडे क्षेत्ररक्षण करतोय. दिपेन कडनं खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं चेंडूला फील्ड केलं. 1 धाव यावेळेस मिळाली. एकेरी धावेनं धावसंख्या 1 वाढते आणि धावून पोचते 9 या धावसंख्येवर. मॅक स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस पायातील चेंडू ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीनं दिशा दिली चेंडूला. 1 धाव त्यावर मिळवली गेली. एकेरी धावेनं इथं मात्र धावसंख्या वाढते. एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते, धावून पोचते
टीन दहा या रवसंख्येवर टेनिस क्रिकेट विश्वातल्या एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधल्या दोन महाशक्ती एका समोर एक आल्यात. एका बाजूने आपल्याला श्रीकृपा दांडी संघ पाहायला मिळतोय जो दर्शन मुकाशी यांच्या माध्यमातून मैदानात उतरवला गेलाय. त्यांच्या विरोधात विरसेनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून साई मित्र मंडळ उत्तन हा संघ आपण मैदानात पाहतोय. हा चेंडू एज घेतलाय मात्र चांगलं क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लीपच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला थांबवलंय. षटक संपलाय इथे क्रमांक एक च पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती केली दहा फलकावर धावसंख्या लागली गेली 10-1 पहिला विकेटचं पतन झालं. एक गडी माघारी परतला फलंदाज विपुल जो झटपट माघारी परतला आणि त्यानंतर बोनी जो जेव्हा मैदानात आला त्याने एक चांगला स्ट्रोक षटकार अर्जित केला. मॅकमिलन गोविंद त्याच्या साथीनं मैदानामध्ये खेळ करतोय. महत्वाचा खेळाडू आहे सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये एक वेगळा दबदबा या खेळाडूनं आपला निर्माण केलाय. चारही बाजूने या खेळाडूची सातत्यानं चर्चा होते कारण टेनिस क्रिकेट विश्वातला एबी डिव्हिलर्स म्हणून त्याला संबोधलं जातं. एबी डिव्हिलर्सच्या स्टाईलनं फलंदाजी करणारा हा खेळाडू मॅकमिलन गोविंद. नवीन गोलंदाज दांडी हे गाव जेव्हा जेव्हा येतं तेव्हा विश्वजीत हे नाव सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतं. विश्वजीत दवणे एक जुना जाणता खेळाडू खूप वर्षाचे टेनिस क्रिकेटची प्रदीर्घ कालकिर्द आणि दाढी ही त्यांची विशेष ओळख या नावानंच बरेचसे खेळाडू त्यांना ओळखतात आणि ते विश्वजीत दवणे बॉलिंग मार्कवरनं सज्ज होतात. वयाची 50 पूर्ण केली आहे. वयाची 50 पूर्ण केलेला हा खेळाडू आहे. खूप वर्षापासून टेनिस क्रिकेटमध्ये तो कार्यान्वित आहे. मला वाटते एक पायी प्रवास त्यांचा खूप चर्चेत राहिला. अजमेर शरीफच्या दर्ग्यावर ते दांडीवरनं चालत गेले होते. हा एक वेगळा प्रवास या खेळाडूनं केलाय. ते विश्वजीत दवणे बॉलिंग मार्कवरनं सज्ज होत आहेत. हा चेंडू ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय मॅकमिलन. क्षेत्ररक्षक आहे तिकडे गौतम आकरे. जोपर्यंत त्यानं चेंडूला उचललंय एक धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या एक न वाढते जाऊन पोचते 11-11 या धावसंख्येवर. बघूया बोनी कशा पद्धतीने येणाऱ्या पुढच्या चेंडूला फेस करण्याचा प्रयत्न करेल. बोनीकडनं कशा पद्धतीचा खेळ होईल. हा रंगतदार सामना आहे. हा खूप टफ मॅच आहे. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे लागल्यात. बघूया कशा पद्धतीने खेळ येणाऱ्या पुढच्या चेंडूंवर पाहायला मिळेल. यावेळेस बोनी आधीच सफल होता. वेट केलं त्याने आणि चेंडूला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बोनीच्या बॅट मधनं दुसरा तडाखा षटकार. थँक्यू. सावली क्रिएशनची आणखी एक टीम दुसऱ्या स्पर्धेकरता लाईव्ह कव्हरेज करते आणि कल्पेश घुतारणे सावली क्रिएशनचे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात मॅकमिलन आणि या संपूर्ण टीम करता. विश्वजीत दवणे आपल्या बॉलिंग मार्कवरनं पुढचा चेंडू. हा चेंडू उजव्या एसटीवर खूप नोचा इशारा आला. विकेटच्या बाहेर पडलाय चेंडू. पंचांनी नो म्हणून करार केलाय. धावसंख्या वाढते. धावसंख्या एक न पुढे सरकते. पुढे सरकून जाऊन पोचते ती बरोबर 18. विकेटच्या बाहेर जेव्हा चेंडू पिच केला जाईल तेव्हा नो चेंडू म्हणून घोषित केलं जाईल. धावसंख्येत इथे मात्र वाढ होतीये. धावसंख्या वाढून 18 या धावसंख्या. अठरा ही धावसंख्या पाहायला मिळते. फ्री हिटची संधी असेल. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची संधी असेल. बोनी स्ट्रायकरकडनं फलंदाजी करतोय. बघूया बोनी कशा पद्धतीने येणाऱ्या पुढच्या चेंडूंना फेस करेल. यावेळी चांगला चेंडू होता. यावेळीची गोलंदाजी मधली कसब दाखवलं विश्वनाथनं. चांगल्या पद्धतीने चेंडूला हाताळले. डॉटच्या स्वरूपाने चेंडू काढलाय. एकंदर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 18 ही धावसंख्या आपल्याला धाफलकावर पाहायला मिळतीये. बोनी आणि मॅकमिलन हे दोन खेळाडू आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. विश्वजीत दवणे जो बॉलिंग मार्कवर. यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचं होतं आणि मॅकमिलनला कळलंय की आपल्याला स्ट्रायकर इनकडे गेल्याशिवाय पर्याय नाहीये. पंचांचे जास्त वाद घालू नये. पंच जो काही निर्णय देतील तो अंतिम निर्णय असेल.
पंच हितगृज करतील आणि जो काय निर्णय तो आमच्यापर्यंत इथे पोहोचवतील. नॉट आउट, कारण पाठमोरा धावत होता, पाठीवर येऊन चेंडू लागलाय, त्यामुळे पंचांनी इशारा केलाय नॉट आउट. विश्वजीत लगेच आपल्या बॉलिंग मार्क वरून आपण सज्ज व्हायचंय. धावसंख्या जर आपण वाढती, धावसंख्या 19-19 या धावसंख्येवर यावेळेस मॅकमिलन चेंडूला उडवलंय, पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ताकद आहे मॅकमिलन गोविंदची. मॅकमिलनच्या बॅट मधनं चेंडू षटकार. मॅकमिलनच्या बॅट मधनं एक षटकार येतोय. या फलंदाजी करता मॅकमिलनची विशेष ओळख आहे, खूप जबरदस्त फटकेबाजी त्याच्याकडनं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाली आहे. त्यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, खूप चांगल्या पद्धतीने गॅप मध्ये चेंडू गेला, वेगानं ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर इथे कम्प्लीट होईल, दुसऱ्या धावेकरता पुढे येतोय आणि दोन धावा इथे कम्प्लीट केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेकरचा धावण्याचा प्रयत्न नाहीये. दोन धावाने धावसंख्या 2 वाढते, दुहेरीनं वाढून धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 27. दोन षटकांचा खेळ इथे कम्प्लीट झालाय. दोन षटकानंतर 27 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. दोन मोठ्या संघांमधला हा संघर्ष, दोन मोठ्या टीम मधली ही फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक शांत संयमी आणि हसऱ्या चेहऱ्याचा हा खेळाडू आहे मॅकमिलन. सातत्यानं खूप चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. नेहमी मैदानामध्ये जे काही वाद होतील तो सोडवण्याचा तो प्रयत्न करतो. विपक्षी संघाच्या खेळाडूंची तो खूप चांगल्या पद्धतीने बोलतो आणि यावेळेस ते होताना पाहायला मिळते. गौतम आखरे किंवा विश्वजीत यांना तो बोलत होता की धाव घेताना पाठमोरा होता, त्यामुळे अपील जी झाली गेली. बॉलिंग मार्क वरनं गौतम आखरे गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. टेनिस क्रिकेट मधनं खूप सारे चांगले क्रिकेट किंवा खूप सारे चांगले रेकॉर्ड त्यानं आपल्या नावावर केलेत. एक बाईक सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहे. आई कोसमाई चषक खार्डी ची ती स्पर्धा आणि तिथे मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक या खेळाडूला मिळाली होती. यावेळेस ऑन साइडला चेंडूला खेळले गेले क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव इथे मात्र मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या 1 वाढते, एकेरीनं वाढून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28-28 या धावसंख्येवर. गौतम आखरे जो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी असो वा फलंदाजी, एक परफेक्ट ऑलराउंडर या टीमचा तो आपलं काम करतोय. आपटून टाकलेला चेंडू चांगला फटका, गॅप मधनं मारला चेंडू आरा प्रतिम, ब्युटिफुल सुपर. जेवढी काही विश्लेषण असतील या चेंडूवर ती कमी आहेत. काय क्षेत्ररक्षण केलंय, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. मॅकमिलनने जाणून बुजून चेंडूला चौकारा करता खेळलं होतं, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र क्षेत्ररक्षण काय अप्रतिम तुफान क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सुपर क्षेत्ररक्षण सज्ज होईल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरनं गोलंदाज गौतम आखरे. अप्रतिम लाईन चेंडू आउट साइड द लेग स्टंप पिच होतोय. एक धाव इथे मात्र आली आहे. किरी धावेनं धावसंख्या 1 वाढते, जाऊन बसते 31-31 वर. ही खरी लढत आहे. या पद्धतीचे सामने प्रेक्षकांना पाहायचे आहेत. जेव्हा दोन महाशक्ती एका समोर एक येतात तेव्हा मग ती त्यामधनं जो घमासान किंवा त्यामधनं जे बॅटल रंगत ते प्रेक्षकांना पाहायचं असतं आणि त्याकरताच प्रेक्षक वर्ग मिळेल त्या जागी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. सज्ज होईल गौतम. पुढचा चेंडू बोनी. दोन चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं जरी खेळला असला तरी यावेळेस बोनी थोडासा असफल फलंदाजी करतोय. चेंडू बॅट मध्ये तेवढ्या चांगल्या पद्धतीनं मिडल होताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू आणि बॅट मधला जो संपर्क आहे तो योग्य त्यानं बोनीच्या बॅट मधनं होताना दिसत नाहीये. पुढचा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला, चांगला फटका चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार, षटकार. षटकार आलाय, 6 धावा आल्यात. ज्या षटकारानं धाफलक जाऊन पोहोचले तब्बल 37-37 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ शेष आहे. बोनी स्ट्रायकर इन कडनं फलंदाजी करतोय. यष्टीमध्ये बसता क्लीन बोल्ड फलंदाज बोनीला माघारी परतावा लागेल. बोनी बाद होता बुद्ध परत.
नवीन फलंदाज या टीमचा कर्णधार युहान मुंबईकर जो मैदानामध्ये खेळण्याकरता सज्ज होतोय. आपल्या विभागातही आपण काही आडनावे अशी पाहतो. युहान मुंबईकर हा खेळाडू मैदानामध्ये येतोय. त्या गावावरनं काही आडनावे असतात, म्हणजे गोरेगावात ही आडनावं खूप पाहतात. गोरेकर या आडनावाची लोक आपल्या या ग्रामीण भागातही आपण पाहतो. तसाच युहान मुंबईकर हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. शेवटचं षटक बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज दिपेन तामोरे हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरून आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा दिलाय पंचांनी की चेंडू विकेटच्या आत पडला याचं दर्शवलंय. एक अतिरिक्त चेंडू धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या एक न वाढते जाऊन पोचते 38 या धावसंख्येवर. मॅकमिलन जो फलंदाजी करतोय स्ट्रायकर एन कंड बघूया या गोलंदाजच्या विरोधात कशा पद्धतीचा खेळ त्याच्याकडनं होतोय. ह्या वेळेस मॅकमिलनचा हा फटका चेंडू हवे क्षेत्र रक्षक चेंडू खाली विकेट मिळेल. नाराज होतोय स्वतःवर थोडासा की चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झालेला नाहीये. विकेट मिळते मॅकमिलन बाद. विनीत हा नवीन फलंदाज जातोय. मॅकमिलन इथं मात्र बाद होऊन तंबूत परततोय. विकेटचं पतन झालंय. एका चेंडूचा खेळ झाला या षटकातील. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे. विनीत जो मधल्या फळीतील हा फलंदाज बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. डावकुऱ्या हाताने लेफ्ट हँडर पद्धतीने तो फलंदाजी करेल. डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला मैदानामध्ये धाडले गेले. बघूया कशा पद्धतीने फटकेबाजी किंवा कशा पद्धतीची फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरून गोलंदाज दिपेन. दिपेन कशा पद्धतीने मारा करेल येणारे चेंडूंना. यावेळेस मात्र हा चेंडूवरचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे त्यामुळे दुसऱ्या धावेकरता युहान धावण्यामध्ये तेज आहे आणि तो डेंजर एंडकडे धावतोय. आणि 2 धावा यावेळेस मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या 2 न वाढते 40 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचतीय. दोन्ही टीमचा जर विचार केला तर तुल्य बल्ल टीम आहेत. दोन्ही टीम चांगल्या पद्धतीने खेळ करतात. सामना प्रेक्षकांना जेव्हा लॉर्ड्स आले तेव्हा लॉर्ड्स मधनं हा सामना पाहिल्यानंतर प्रेक्षक थोडेसे भुया उंचावल्या की एक टफ मॅच असेल. एक रंगतदार सामना निश्चित स्वरूपानं पाहायला मिळेल. सज्ज होतोय पुढचा चेंडू. एजन टेकन विकेट मिळेल. खेळाडू विनीत यावेळेस माघारी पडतील. विकेट बदन खेळाडू बाद. नवीन फलंदाज इव्हीएन जो मैदानामध्ये जातो. इव्ही या नावानं ओळखला जातो. इव्हीएन जो मैदानामध्ये खेळ करण्याकरता जातोय. बघूया इव्हीएन कडनं कशा पद्धतीचा खेळ होईल. इव्हीएन कशा पद्धतीने धावा जोडण्याचा प्रयत्न करेल. तर मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. धाव फलकावर कुठेतरी रोक लागली आहे. या षटकात आतापर्यंत 3 चेंडू टाकले ज्यामध्ये अतिरिक्त पकडून फक्त 3 धावा आल्या. शेवटचं षटक आहे. इव्हीएन जो स्ट्रायकर इन कडनं फलंदाजी करेल. बघूया कशा पद्धतीने मारा इव्हीएन कडनं केला जाईल. हा चेंडू पायातला थोडासा खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. एक धाव इथे मात्र मिळेल. युहान मुंबईकर स्ट्रायकर इनकडे उभा राहील. एकेरी धावेने धावसंख्या 1 न वाढते आणि 41-41 पर्यंत मजल मारली जाते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. दांडी म्हटलं की या टेनिस क्रिकेट विश्वातला एक मोठं नाव. खूप जबरदस्त परफॉर्मन्स या टीमनं मागच्या काही वर्षात दिलाय. दांडी मधनं खूप सारे खेळाडू हे सातत्यानं तयार होत राहिले. यावेळेस मात्र थोडासा पुढे आला आणि चेंडूला खेळलाय. एक धाव इथे मात्र
गौतम आकरे क्षेत्ररक्षण करतोय एकच धावीत एकेरी धावने धावसंख्या एक न वाढते आणि चौन पोचते 42-42 वर. चांगली गोलंदाजी चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय. पाच चेंडूचा खेळ केलाय फक्त पाच धावा यामधनं गोलंदाज दीपेन च्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर मॅकमिलनचा फटका फसला आणि मग तदनंतर टीम थोडीशी कोसळतीये थोडीशी मागे पडतीये. इव्हीएन ज्यावेळेस उजव्याच्या चेंडूची छिडकाणी केली हा खराब फटका इव्हीएनच्या माध्यमातून एक डाव मिळेल. एकेरी धावे धावसंख्या एक न वाढते आणि जाऊन पोचते 43-43 धावा दाफल कव्हर लागला गेला विजयाकरता 44-44 या धावसंख्येचं आव्हान असेल. त्यानंतर आपण नाणेफेकेकडे जाऊया. दोन टीम यामध्ये आपल्याला नाणेफेक करताना पाहायला मिळतील. टीम नित्यसाई गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधात खेळ करण्याकरता एमबी स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता पुढे यायचंय. सुरेश पाटील तिथे आपल्यासोबत जोडले जातील. नित्यसाई गणेशपुरी संघाचा संघनायक आणि एमबी स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता पुढे यायचंय. माननीय जगदीश पाटील यांना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय. प्लीज वेलकम आमचे डिग्नेटरीज. प्लीज वेलकम कॅप्टन एमबी स्पोर्ट टीम कॅप्टन अँड नित्य साई गणेशपुरी. तर टॉस साठी अंतिम कॉल लास्ट कॉल नित्यसाई गणेशपुरी आणि एमबी स्पोर्ट कॅप्टन आपण टॉस करता यायचंय टॉस बॉक्स मध्ये फास्ट. जावेद भाई आपकी टीम का कॅप्टन आपको जल्द से जल्द यहां पर आना है एमबी स्पोर्ट्स. मिलिंदजी बागुल साहेबांच्या माध्यमातून एमबी स्पोर्ट्स या नावानं संघ मैदानामध्ये उतरतोय. त्यांच्या विरोधात या आपल्या ग्रामीण क्रिकेटमधली एक क्रिकेटची पंढरी म्हणायला हरकत नाही आहे जिकडनं खूप सारे खेळाडू येऊन खेळले ज्याने खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स ज्या गावानं या एक गाव एक संघ या फॉर्मॅटमधनं दिला ते नित्यसाई गणेशपुरी संघ मैदानामध्ये उतरण्याकरता सज्ज होत आहेत. अशोक जाधव अँड टीम थोडासा अपसेट असेल टीममध्ये आज मयुरेश पाटील नसेल कारण मागच्याच आठवड्यात मयुरेश पाटील दुखापतग्रस्त झालाय. समोर टीमचा एक खेळाडू नसतानाही त्यांनी हिंमत दाखवली आहे ते या मोठ्या स्पर्धेत खेळण्याकरता इथवर आलेत. ललित जोशी जे कर्णधार म्हणून गणेशपुरी टीमकडनं जोडले जात आहेत आणि एमबी स्पोर्ट्सचे कर्णधार सुद्धा इथे दाखल होत आहेत. आणि माननीय जगदीश पाटील यांना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय. माननीय जगदीशजी पाटील यांच्या शुभहस्ते नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. एमबी स्पोर्ट वर्सेस नित्य साई गणेशपुरी. तर टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो माननीय जगदीशजी पाटील साहेब. उमेशजी फर्स्ट आहे भिकाबाई आमच्या समोर जोडलेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. शिवकृपा मित्रमंडळ गातेस 1,00,000 चषक या ठिकाणी प्रथम पारितोषिक आहे. शिवकृपा चषक 2021 चा महासंग्राम आमच्या समोर जोडलेले टॉस बॉक्स मध्ये नित्यसाई कर्णधार ललित आणि एमबी स्पोर्ट जॉली मुंबई टीमचे मुदस्सर खान आणि टॉस करताय जगदीशजी पाटील साहेब. आणि टॉस जिंकला गेलाय
नित्य साई गणेशपुरी कर्णधार ललित जोशीनं. ललित आपण टॉस जिंकलेला आहे, मोठी स्पर्धा आहे. सर्वप्रथम मी तुला विचारणी आयोजन तुला कसं वाटतं या ठिकाणी वाडा टेनिस विश्वातील प्रथम महासंग्राम मोठा महासंग्राम 1 लाखाची स्पर्धा खेळताना. वाडा तालुक्यामध्ये ही तर सर्वप्रथम या वर्षी स्पर्धा आहे. तर मी बोलायचं झालं तर कमिटीचा म्हणजे आभार मानतो का त्यांनी आम्हाला इथे खेळायला चान्स दिला. आणि आयोजन म्हटलं तर खूप छान आयोजन आहे. आणि टॉस तू जिंकलेला आहे, तुझ्यामध्ये अशोक जाधव सारखा चांगला खेळाडू मात्र पाहायला मिळेल. जबरदस्त टीम तुम्ही फॉर्म मध्ये आहात. वाडा तालुक्यामध्ये भरपूर तुम्ही दरवर्षी 5 ते 10 ट्रॉफीज तुम्ही फायनल घेत असतात. यावेळेस मात्र समोर पाहिलं तर एमबी स्पोर्ट जॉली मुंबई एक टफ टीम तुमच्या समोर असणार टेनिस विश्वातील. टॉस जिंकल्यानंतर तू काय स्वीकारणार? फिल्डिंग घेतो. आणि फिल्डिंग करताना 4 षटक 4 गोलंदाज या ठिकाणी वापरावे लागणार आहेत. कुठपर्यंत रोखणार? जेवढ्या कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. गोलंदाज आहे पांडुरंग मोर, अशोक जाधव आहे आणि गोवर्धन भोईर सुद्धा. ओके, बेस्ट ऑफ लक कॅप्टन ललित जोशी. शॉट टिकून फिल्डिंग घेतली आहे. बॅटिंग असेल तुमच्याकडे एमबी स्पोर्ट्स संघाकडे. मिलिंद बागुल तुम्ही त्यांनी तुम्हाला या ठिकाणी बिलॉंग केलंय. अगदी जॉली मुंबई हा संघ खूप महाराष्ट्रामध्ये टेनिस विश्वामध्ये आणि युट्यूबवर मॅचेस पाहत असतो. या मॅच मध्ये तुमच्याकडे बॅटिंग येते, टार्गेट कुठपर्यंत सेट करा? कुठले फलंदाज तुमच्या टीम मध्ये आहेत? कोणकोणते बल्लेबाज आहेत? बॅटिंग पे बंटी है, मैं हूँ, जावेद है, नियाज है, बहुत से बैट्समैन है और कोशिश करेंगे 35 to 40 रन तक करें अच्छे से अच्छा बैटिंग करके. 35 और 40 आप यहाँ पे स्कोर बनाओगे और सामने वाली टीम भी बहुत बड़ी टीम है. भिवंडी टेनिस के क्रिकेट में बहुत बड़ा नाम है उनका. अच्छे अच्छे बल्लेबाज उनके पास भी, अच्छे गेंदबाज है. आपके पास कौन से गेंदबाज रहेंगे जो रोकने का प्रयास करेंगे? बॉलिंग में बंटी, जावेद, जिशान, खालिद है. प्योर अटैक है आज. इंशाल्लाह कोशिश करेंगे अच्छे से अच्छा खेले और अच्छा एंटरटेनमेंट करे लोगों का. क्या बात है. बेस्ट ऑफ लक कैप्टन एमबी स्पोर्ट टीम एंड ऑल डिग्निटरीज प्लीज वेलकम वीआईपी डाइस ओवर टू कमिटी बॉक्स. बॉल चॉइस करायचे. दोन चेंडूचा खेळ संपलाय. गौतम माकरे एक अप्रतिम खेळाडू आहे. सातत्यानं त्यानं प्रभावित केलंय. सातत्यानं चांगल्या बॉलिंगच्या अटॅकच्या विरोधात त्यानं खूप सुंदर खेळ केलाय. तो गौतम माकरे इथं मात्र मैदानामध्ये खूप चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळतोय. मॅकमिलन गोविंदच्या विरोधात चांगला खेळ त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. वाडा टेनिस बॉल क्रिकेटची आन बान छान. अर्षद मेमन हुंडो इथं दाखल झालाय. आपलं हार्दिक स्वागत. आयोजकांच्या वतीनं धनेश साने यांच्या वतीनं आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं सामन्याचा आनंद घ्यावा. मॅकमिलन पुन्हा एकदा सज्ज होत आहे बॉलिंग मार्क वर. पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे. कम बॅक, पुनरागमन काय असतं ते या चेंडू वरनं पाहायला मिळालं. सुंदर पद्धतीने चेंडूला हाताळला, उजव्या स्टीवरला ठेवलं आणि तिकडनं आतल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघतो. एकंदर 3 चेंडूचा खेळ संपलाय. या 3 चेंडू नंतर धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलक थोडस शांत यावेळेस पाहायला मिळालं. फुल टॉस दिलाय आणि इथं मात्र विकेट गमावली. गौतम आकरे फुलटॉस चेंडूवर खरा फटका खेळून बाद झालाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक खेळाडू लावला होता चेडू बॉडी लाईन वर, फुलटॉस होता. गौतम आकरेला 38 सर्कलच्या वरनं खेळणं गरजेचं होतं. थोडासा खालून खेळला आणि चुकी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. तू खूप कमी, खूप रेअर आपल्याला पाहायला मिळेल आणि यावेळेस चांगला झेल विकेट बदल होईल. खेळाडू बाद. हॅलो चार चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. या 4 चेंडू नंतर 9 ही धावसंख्या धाफलकावर पाहायला मिळते. गौतम आकरे एक चुकीच्या फटक्याचा शिकार ठरला. खूप चांगल्या पद्धतीनं झेल तिथे खेळाडू जो लावला गेलाय त्याच्याकडनं टिपला गेला. एक विकेटचं बटन मॅकमिलन गोविंद जो बॉलिंग मार्क वर नवीन फलंदाज अक्षय जो मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाजी करण्याकरता. कशा पद्धतीने तो खेळ करेल, कशा पद्धतीने या धावा 11 च्या सरासरीनं प्रत्येक षटकाकडे दाफलकावर लावायच्या आहेत.
हा फुल टॉस चेंडू मॅकमिलनचा हवेत, युआन मुंबईकर चेंडू खाली अचूकतेने टिपला जाईल, झेल विकेट मिळेल, आणखी एक खेळाडू बाद. थँक्यू डीजे. युआन जर बँडेज पाहिजे असेल तर ते अवेलेबल आहे. युआन इथे मात्र विकेटचं पतन झालंय, फलंदाज माघारी परतलाय. बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन विकेट्स मिळाल्यात. फुल टॉस चेंडूवर इथे मात्र विकेट मिळत आहेत. धाफलकावर जर एकंदर आपण नजर टाकलं तर धाफलक 9 या धावसंख्येवर स्थिर आहे. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत मॅकमिलनच्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया मॅकमिलन या शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. आपल्या षटकातील पहिला चेंडू त्यानं वाईटच्या स्वरूपाने टाकला होता, त्यामुळे त्यानंतर दोन चौकार आले गौतम आकरेच्या बॅट मधनं. एक चेंडू गौतम आकरेला डॉट टाकला उजव्या इष्टीच्या बाहेर, आणि त्यानंतरच्या दोन चेंडूवर दोन फुलटॉसवर दोन विकेट्स मिळाल्यात. थोडासा चेंडूवर फिंगरला रोल करतोय, त्यामुळे चेंडू तेवढ्या अचूकतेनं ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाहीये. हा चेंडू समोरच्या बाजूने चांगला स्ट्रोक आहे, चांगला फटका आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुपर क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चेंडूला सीमारेषेच्या आत थांबवलं गेलं. धावसंख्या जर आपण पाहिली दोन न वाढली, धावसंख्या दोन न वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचली 11. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या बंधनकारक षटकातनं 11 धावा आणि दोन विकेट्स गमवल्यात टीम श्रीकृपा दांडी या टीमनं. श्रीकृपा दांडी जो संघ आपण मैदानामध्ये पाहतोय, दर्शन मोकाशी यांच्या माध्यमातून हा संघ मैदानात उतरवला गेलाय. त्यांच्या विरोधात विरसनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून साई मित्र मंडळ उत्तन हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. एक भाईंदर परिसरातील उत्तन हे गाव समुद्राच्या अगदी लगत असलेलं हे गाव आहे, आणि तिकडने सर्व काही खेळाडू इथवर आले. त्यांच्या विरोधात समुद्राच्या आणखी तसंच कुशीत वसलेलं आणखी एक गाव आहे, ते म्हणजे दांडी. क्रिकेट वीरांची खाण असं म्हटलं जातं. खूप सारे टेनिस क्रिकेट विश्वातले तारे सितारे या गावामधनं बिलॉंग करतात. एक टेनिस बॉल क्रिकेटमधले खूप सारे खेळाडू या दांडी विभागातनं आतापर्यंत फेमस झाले. गोलंदाजी असो व फलंदाजी त्यामधनं त्यांनी खूप चांगली कामगिरी सातत्याने केली. बॉलिंग मार्क वरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल यावेळेस इव्हीएन इव्ही जो बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीनं तो गोलंदाजी करेल. सातत्यानं वेगवान मारा या टीमकडनं होत राहील. वेगवान गोलंदाज या टीमकडनं वापरले जातात. इव्हीएन ज्याला बॉलिंग मार्क वरनं सज्ज केलं जात आहे. एरवी पहिलं षटक तो हाताळतो, मात्र आज दुसऱ्या षटकाकरता त्याला बॉलिंग मार्क वर आणलं गेलंय. बघूया इव्हीएन कशा पद्धतीने मारा करतोय, कशा पद्धतीची गोलंदाजी या सामन्यामधनं आपल्याला पाहायला मिळते. उजव्या इष्टीच्या अतिरिक्त बाहेर निघतोय. पंचांनी यावेळेस वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येने भर होती, धावसंख्या एक न वाढते, एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून जाऊन पोचते 12. सातत्यानं इव्हीएन मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो, आणि सातत्यानं तेज तर्रार मारा या खेळाडूच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत पाहिलाय तो इव्हीएन गोलंदाजी करतोय. इव्हीएनच्या विरोधात डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर इनकडनं असेल फलंदाज दिपेन तामोरे. बघूया दिपेन तामोरे कशा पद्धतीचा खेळ करेल येणाऱ्या इव्हीएनच्या या पुढच्या चेंडूवर. मिस्टामिंग झालाय, समोरच्या बाजूने खेळला गेला. एक धाव तिकडे मिळेल, दुसऱ्या धावेकरताचा प्रयत्न नसेल. एकाच धावेवर समाधान मानेल आणि एकेरी धावेनं धावसंख्या एक न वाढते, एकेरीनं वाढून जाऊन पोचते 13-13 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी विवरचना किंवा थोडासा बदल यावेळेस अकमिलाच्या वतीनं करू पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली जाऊन पोचली 13-13 या धावसंख्येवर. यानंतर एक रंगतदार सामना, एक बिगेस्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय या विभागातील जरी तालुका वेगळा असला तरी एकच विभाग आहे ग्रामीण क्रिकेटचा हा, आणि त्या विभागातील नित्य साई गणेशपुरी जे मैदानामध्ये उतरतील त्यांच्या विरोधात एमबी स्पोर्ट्स अर्थात जॉली बॉईज ही टीम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सज्ज होईल इव्हीएन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता. स्ट्रायकर एन कडनं फलंदाज दोन हात करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस पायातील चेंडू ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने दिशा दिली क्षेत्ररक्षणाच्या डीप मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल जोपर्यंत फेकी येईल एक धाव इथे मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या एक न वाढते आणि एकेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते 14-14.
14 ही धावसंख्या आतापर्यंत धाफलकावर अद्यावत केली गेली आहे. षटकातील दोन चेडूच्या समाप्ती अखेरीस मिलिंदजी बागुल यांच्या माध्यमातून एक टीम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उतरवताना पाहणार आहोत. उद्या खुला गटातील म्हणजे ओपन टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे या मैदानावर दाखल होणार आहेत. 8 दिग्गज संघ उद्या या स्पर्धेत पुन्हा एकदा मैदानात उतरतील. प्रेक्षकांना एक अप्रतिम पर्वणी या क्रिकेट जगतातील वाडा टेनिस बॉल क्रिकेट मधन आपल्याला पाहायला मिळेल. सज्ज होईल इव्हीएन वन्स अगेन ब्युटिफुल तेज तर्रार पेस आणि पेस न बीट करणं ही एक वेगळी क्षमता आहे. आपल्याकडे एकतर भन्नाट पेस पाहिजे नाहीतर मग आपला टप्पा किंवा आपल्याकडे व्हेरिएशन्स पाहिजे. यापैकी काहीतरी एक आपल्याकडे ठासून भरलं पाहिजे तर मग आपण गोलंदाज फलंदाजाच्या विरोधात यशस्वी होऊ शकतो. आणि यावेळेस या गोलंदाजाचा जर विचार केला तर व्हीएन कडे भन्नाट पेस आहे. वेगानं गोलंदाजी करणं हे त्याचं प्रमुख क्षेत्र आहे. तीन चेडूचा खेळ संपला. या तीन चेडू नंतर 15 ही धावसंख्या दाफलकावर इव्हीएन वेगवान मारा करतोय. गोलंदाजी जोरानं करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या विरोधात स्ट्रायकर एन कडनं फलंदाज यज्ञेश. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर पद्धतीनं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. निर्धाव डॉटच्या स्वरूपानं चार चेंडूचा खेळ संपलाय. चार चेंडू नंतर 15 ही धावसंख्या स्थिर आहे. इव्हीएन एक मोठा रनअप आहे. एक लंबा रनअप आहे त्याचा. 38 सर्कलच्या बाहेर आपल्या रनअपला तो सुरुवात करतो आणि तिकडनं वेगानं मारा करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. मॅकमिलन वेगानं चेंडूवर येतोय. अप्रतिम सुपर कॅच. सूर्यकिरण डोळ्यावर आली होती. चेंडूवर थोडीशी नजर हटली होती मात्र शेवटी झेल पकडला. विकेट बदल होईल खेळाडू बाद. मला वाटतं मॅकमिलनला गॉगल हवा आहे जो मैदानामध्ये पाठवतोय. डीजे भाई स्वतः या टीमचे एक पॅकर आहेत. सातत्यानं ते या टीमच्या सोबत असतात. आज मात्र जरी विरसेन पाटलांच्या नावाने ही टीम मैदानात उतरली असली तरी या टीमचे ते एक हिस्सा म्हणून सातत्यानं राहत आहेत. ते या संघाबरोबर इथे दाखल झालेत. पंधरा ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली. 5 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त 4 धावा या षटकात आतापर्यंत आल्यात. एक अतिरिक्त धाव त्यामध्ये गणली जाईल. विजयाकरता 44 या धावसंख्येचं लक्ष आहे. एक चांगली टोटल धाफलकावर उभी केली आहे. अजूनही 29 या धावसंख्येची गरज आहे. येणारे इथन 13 चेंडू शेष आहेत. सज्ज होईल इव्हीएन आपल्या बॉलिंग मार्क वरनं. वेगानं मारा करतोय. खूप तेज तर्रार चेंडू हाताळण्याचा तो प्रयत्न करतोय. इव्हीएनचा या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेंथ वाईट यॉर्कर. एक चांगला चेंडू. निर्धाव डॉट बॉल. वेगवान गोलंदाजीचा तोपखाना म्हणायला हरकत नाहीये. आपण वेगवान गोलंदाजाचा तोपखाना म्हणून उत्तम टीमला सातत्यानं पाहिलंय. किती कमी धावा असल्या तरी डिफेंड करण्याची हिंमत ठेवतो. ज्या खेळाडून या वाडा टेनिस बॉल क्रिकेटमधल्या खूप साऱ्या प्रेक्षकांना आपल्या बाजूने खेचून घेतलं धरलं. खूप सारे खेळाडू या खेळाडूचे फॅन झाले. गोलंदाजीच्या माध्यमाची या टीमची जी कमान आहे तो बॉलिंग मार्कवर यावेळेस येईल. प्रतीक बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. प्रतीक गऱ्या हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. एक जबरदस्त वेग या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्यानं पाहिलाय. खूप भन्नाट वेग वाडा तालुक्यातील प्रेक्षकांनी खास पसंती या खेळाडूला दिली. वसई फाटा ट्रॉफी मध्ये कुडूस टीम कडनं तो आयकॉन खेळाडू म्हणून खेळला. ओपन संघाच्या विरोधात त्याची गोलंदाजी खूप भन्नाट होती आणि ती प्रत्येकाला आवडली. त्यामुळे त्यानं एक त्याचा वेगळा फॅन फॉलोविंग त्या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण केला. तो प्रतीक बॉलिंग मार्कवर येतोय. सज्ज होतोय प्रतीक. पहिला चेंडू. यावेळेस भन्नाट वेगानं चेंडूला हाताळतोय. एक धाव इथे मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला जाईल. बोनी यष्ट्यांच्या मागनं वेगानं धावून येतोय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. जोपर्यंत चेंडूला उचलेल धावसंख्या वाढते. 1 न पुढे सरकते 16 या धावसंख्येवर. दांडी आणि
उत्तन या दोन महाशक्तींमधला हा सामना आपण मैदानातून पाहतोय. जबरदस्त क्रिकेटचं घमासान. प्रतीक वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत पहिला चेंडू त्यानं हाताळलाय ज्यावर एक सिंगल मिळाली आहे. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्क वरनं षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस वेगवान तेज तर्रार यष्टीरक्षक बोनी इथे मात्र चुकी करतोय. एक धाव इथे मात्र खर्च केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या एक न वाढते. एकेरीनं वाढून धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते 17 या धावसंख्येवर. फेकानं गोलंदाजी करतोय. आतापर्यंत दोन चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. दोन भन्नाट पेसचे हे चेंडू प्रतीकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्क वरण षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता. समोर फलंदाजी करण्याकरता फलंदाज अप्रतिम. ब्युटिफुल मॅग्निफिसंट. काय पेस आहे, काय वेग आहे. बीट केलाय चेंडूला. निर्धाव डॉट बॉल. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावफलक फक्त 17 या धावसंख्येवर स्थिर आहे. एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधल्या महाशक्ती जर तुम्हाला पाहिजे आहेत तर मग या मैदानावर तुम्हाला यावं लागेल. ते आज पाहायला मिळेल. त्यावेळेस व्हाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त चेंडू. धावसंख्येत भर होती. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते. पंचांनी आधी स्पष्ट केलंय की लाईनच्या बाहेर चेंडू जाईल तर व्हाईट दिला जाईल. हे दोन्ही टीमला त्यांनी आधी स्पष्ट केलंय. त्यामुळे कुठलाही खेळाडू या निर्णयाच्या विरोधात तिथे गेला नाही. त्यांना माहिती आहे की आधीच आम्हाला याची सूचना दिली गेली आहे. सज्ज होतोय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सफल झाला. उजव्या एसटीच्या बाहेर एक धाव इथे मात्र मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या एक न वाढते. एकेरीनं वाढून पुढे सरकते जाऊन पोचते 19-19. पूर्णपणे शांत आहे. सर काय म्हणाल या गोलंदाजीबद्दल, या अटॅक बद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, जबरदस्त वेगवान गोलंदाजीचा अटॅक आहे. परंतु थोडस बॅकफूटला गेलाय तो दांडीचा संघ. प्रमुख फलंदाज बाद झालेला आहे आणि कदाचित बचावात्मक क्रिकेटवर त्यांचा भर असेल. एखादा गोलंदाज त्याच्यावर हल्ला करण्याचं त्यांनी टार्गेट केलं असेल. परंतु या गोलंदाजाला मात्र त्या प्रकारे गोलंदाजी करताना ते फेसिंग करत नाही आहेत. अजूनही सामना जिंकण्याची क्षमता नक्कीच मला वाटते दांडी संघामध्ये आहे. सज्ज होतोय या गोलंदाज. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. एक धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेकरता आलेत आणि दोन धावा पुन्हा एकदा मिळतायत. या दोन धावांनी धावसंख्या दोन न वाढते. दुहेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकून जगून पोचते येते बरोबर 21-21 या धावसंख्येवर. अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. येणारे 7 चेंडू शेष आहेत. 7 चेंडू आणि 23 धावा. प्रतीक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता अप्रतिम. विकेट प्लम खेळाडू बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो. शेवटच्या षटकाकरता बॉलिंग मार्कवर कोण येईल हेही पाहण्यालायक ठरेल. कारण रायनल उतूर या टीमची एक स्टेनगन आहे. तीही आज मला या टीममध्ये पाहायला मिळत नाहीये. एक वेगवान गोलंदाज. त्यामुळे शेवटच्या षटकाकरता कुणाच्या हातामध्ये चेंडू देत आहेत तेही पाहण्यालायक ठरेल. शेवटचं षटक प्रगती पथावर येईल. शेवटच्या षटकाकरता बॉलिंग मार्क वरनं प्रवीणच्या हातामध्ये चेंडू दिलाय. प्रवीणवर यावेळेस विश्वास दर्शवला गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना किंवा थोडासा बदल. प्रवीणकडनं बघूया कशा पद्धतीचा मारा होतोय. प्रवीणला मीही पहिल्यांदाच गोलंदाजी करताना पाहतोय. या टीम करता तो करत आहे, मात्र आज तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तेही पाहण्यालायक ठरेल. रायनल उतूर तो सातत्याने या टीम करता चौथं षटक हाताळतो. आज तो नाहीये त्यामुळे प्रवीणच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. बघूया प्रवीण
कशा पद्धतीने मारा करेल, कशा पद्धतीने गोलंदाजी करेल। पहिला चेंडू गोलंदाज प्रवीण कडनं, यावेळेस पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला। विकेट मिळतीये, एज लागलाय त्यामुळे मला वाटते बॉल यष्टी रक्षकाने डेट केला होता। स्ट्रायकर एंडला जो फलंदाज होता तो स्ट्राइक एंड कडेच उभा होता आणि यष्टी रक्षकाने चेंडू यष्ट्यांना लावून तो चेंडू डेट केला होता। तदनंतर धावसंख्येचा प्रयत्न झाला त्यामुळे पंचांनी माघारी परतवलंय। हे स्पष्टीकरण आहे या चेंडूचं जे प्रेक्षकांनाही माहीत होणं गरजेचं आहे। त्यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू ऑन साईडला वळवलंय, झेल होईल, विकेट मिळेल खेळाडू बाद। नवीन फलंदाज विवेक दवणे जो मैदानामध्ये येतोय। चार चेंडूचा खेळ शेष आहे, या चार चेंडूत विजयाकरता अजूनही 23 या धावसंख्येची गरज आहे। प्रत्येक चेंडूवर षटकार मारला तर विजय संपादित करता येईल। यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, सेल्फ फॉलोथ्रो मध्ये झेल घेण्याची संधी आहे। धोनी बघा विकेटच्या मागनं गोलंदाजाच्या जवळ पोहोचला होता, चेंडू जर हातातनं निसटला तर तो कलेक्ट करण्याकरता। इथे मात्र विकेट मिळते, खेळाडू बाद। सामन्यामध्ये प्रेक्षकांना जी चुरस पाहायला मिळायला हवी होती ती कुठेतरी दांडी संघाकडनं पाहायला मिळत नाहीये। विवेक आणि हुसेन ही जोडी मैदानामध्ये। हुसेन या टेनिस क्रिकेट विश्वातला एक जुना जाणता खेळाडू, मात्र थोडासा उशिरानं तोही मैदानात आलाय। यावेळेस चेंडू समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, वेगानं चेंडू येतोय, मॅकमिलन येतोय चेंडूवर। जोपर्यंत फील्ड होईल एक धाव मिळेल, एकेरी धावेने धावसंख्या एक न वाढते, एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 22 या धावसंख्येवर। चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झालाय, चार चेंडू नंतर 22 ही धावसंख्या दाफलकावर पाहायला मिळतीय। अजूनही या षटकातील दोन चेंडूचा खेळ शेष आहे। बॉलिंग मार्क वरण गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। हुसेन जो स्ट्रायकर इनकडनं फलंदाजी करतोय, चांगला चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघून जाईल। निर्धाव चेंडू बरोबरच पाच चेंडूचा खेळ इथे कम्प्लीट झालाय, पाच चेंडू नंतर धाफलकावर 22 ही धावसंख्या स्थिर आहे। अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल। फक्त औपचारिकता आहे, जी औपचारिकता या चेंडूची पूर्ण केली जाईल। यानंतर हा चेंडू हवेमध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक प्रतीक येतोय चेंडू खाली आणि हा झेल होईल, विकेट मिळेल खेळाडू बाद। इथे मात्र हा सामना विजयी झालाय तो साई मित्र परिवार उत्तन हा संघ, इथे हा सामना होतोय। विरसेन पाटील अँड टीम आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील, खूप खूप शुभेच्छा विरसेनजी पाटील। मान्यवर इथे क्रीडा मंचकार उपस्थित आहे, जगदीश पाटील यांचा सत्कार करतील। कैलास पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगदीश पाटील यांचा सत्कार करावा मंडळाच्या वतीनं। कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते जगदीश पाटील यांचा सत्कार केला जातो आयोजकांच्या वतीनं।
कैलास पाटील यांनी त्वरित मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया. खूप सारे लोस्कोरिंग